महाराष्ट्र पेटवू नका, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला आवाहन केलेला आहे ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याला भाजपचा विरोध असणारे विरोधी प्रश्न हे चर्चेतून सुटतात असं देखील फडणवीस म्हणालेत। आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहोत, आम्ही समाजाचं हित पाहतो, केंद्र सरकार पैसे द्यायला देखील तयार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात 2006 पासून कंत्राटी शेती, शरद पवार कंत्राटी शेतीचे समर्थक देवेंद्र फडणवीस यांचा सप्रमाण दावा, तर राज्यात देवालय का सुरू नाहीत असा प्रश्न देखील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय। आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूचे आहोत, नवे आम्हीच ते दिलं होतं, पण त्याचवेळी ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागता कामा नये ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे। ओबीसी आरक्षण हे कायमच राहिलं पाहिजे। आमच्या शेतकऱ्यांनी सारा माल बाजार समितीच्या मंडईतच विकला पाहिजे हे बंधन का, असा माझा प्रश्न होता। अन्य कुठलेही उत्पादन कुठेही विकण्याची मुभा असताना शेतमालासंदर्भात असं बंधन निश्चितच चूक होतं असं कोणी म्हटलेलं आहे? शेतकरी नाशिकचे थेट येतात या ठिकाणी विकतात, कालपर्यंत जो पैसा अडतियांना देत होते आता तो पैसा शेतकऱ्यांना मिळतोय आणि लोकांनाही ताजी भाजी मिळते हे या कायद्याच्या आधी आपण केलं, आता तर या कायद्यानंतर सगळा शेतमाल जो आहे अशाच प्रकारे त्या ठिकाणी त्याची विक्री होऊ शकेल। तुषार भोसले, मंदिर नाही मदिरा, मंदिर नाही मदिरा, मंदिर उघडले तर त्या ठिकाणी कोरोना वाढेल? मंदिरात ना कोरोना वाढेल, मदिरेने कोरोनाचे जंतू मरतात म्हणून मदिरा, मंदिर नाही कुठेच। म्हणजे खरंच एकदा विचारलं होतं ना लोकमान्य टिळकांनी की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, ते विचारायची आज अवस्था आहे। या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?